शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो इंडिया गुरुमध्ये मी सुरेश अकोलकर आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आज बघणार आहोत सोयाबीन हे जे पीक आहे याचं उत्पादन आपल्याला बरेच वेळेस कमी येतं तर ते कमी काय येतं आणि ते वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो शेतकरी मित्रांनो बरेच वेळेस शेतकऱ्याकडून छोट्या छोट्या चुका होतात त्यामुळे आपलं जे उत्पादन आहे ते दरवर्षी कमी येत असतं आणि चालू वर्षी सोयाबीनला फार सोन्यासारखे रेट असल्यामुळं आपण सोयाबीनचं पीक हे जेवढं व्यवस्थित व्यवस्थापन करू तेवढं हे आपलं उत्पादन वाढू शकतं आणि ह्या वर्षी आपल्याला काळजी घेण्याची खूप गरज आहे सोयाबीन या पिकामध्ये कारण यावर्षी वर्षी पावसाळाही खूप चांगला सांगितलेला आहे रेटही चांगले राहतील त्यामुळे आपल्याला सोयाबीन ह्या पिकाचं चा व्यवस्थापन चांगलं करणं फार आवश्यक आहे तुम्ही ज्या पद्धतीने या ठिकाणी पीक बघताय त्या पद्धतीने आपल्याला फार आवश्यक आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा कारण सोयाबीन सोयाबीन पीक उत्पादक शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आहे आणि जे शेतकरी आपल्या या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपले शेतकरी मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि लाईक करायलाही विसरू नका शेतकरी मित्रांनो तर सगळ्यात महत्त्वाचा विषय जर आहे सोयाबीन या पिकामध्ये तर तो आहे बियाणं तर आपल्याला त्याला बियाणं हे चांगलं निवडणं फार महत्वाचं आहे बरेच शेतकरी आपलं घरचं जुनं बियाणं हे घेत असता तर शेतकरी मित्रांनो जुनं बियाणं तुम्ही ज्यावेळेस घेता त्यावेळेस त्याचं जर्मिनेशन जरूर चेक करून घ्या एका गादीवाफावर किंवा एका याच्यावर तुम्ही चेक करू शकता किंवा पेपरवर पण तुम्ही चेक करू शकता की याची जर्मिनेशन कॅपॅसिटी किती आहे म्हणजे शंभर दाणे टाकून त्यापैकी त्याची उगवण ही किती होते त्यानुसार त्याची पर्सेंटेज आपण ठरू शकतो हा झाला बियाण्याचा विषय बियाणं चांगलं निवडून त्यानंतर सगळ्यात जास्त जर आपलं नुकसान होत असेल तर बियाणं बरेच वेळेस उगवत नाही आणि उगून जळतं तर ते आपण जी बीज प्रक्रिया आहे बीज प्रक्रिया करत नाही बीज प्रक्रिया करणं हे फार महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीनमध्ये सोयाबीनमध्ये जर तुम्ही चांगली बीज प्रक्रिया केलं तर तुमचं उत्पादन हे डबल ते टेबल वाढवू शकतं कारण त्यामध्ये जर्मिनेशन इश्यू कुठलाही येत नाही तुमचं जे पीक आहे ते पूर्णपणे चांगलं हे उतरून येत असतं आणि जितकं जास्त उतरून येईन जितकं जास्त प्लांट पॉप्युलेशन असेल तितकं जास्तीत जास्त उत्पादन हे तुम्हाला मिळू शकतं त्यामुळे बीज प्रक्रिया करणं हे फार महत्त्वाचं आहे आपल्या सोयाबीन या पिकासाठी तर आपल्याला बीज प्रक्रिया नेमकी कोणती करायची आहे की जेणेकरून आपला जास्तीत जास्त फायदा हा होऊ शकतो तर नंबर एकला आपल्याकडं जे औषध आहे की ज्याची आपण बीज प्रक्रिया करू शकतो त्याचं आपण प्रमाण औषध किती वापरायचं या सगळ्या गोष्टी ते औषध कोणतं आहे किती पॅकिंगमध्ये आपल्याला उपलब्ध उपलब्ध होईल आणि त्याचे रेट किती हे आपण समजून घेऊ शेतकरी मित्रांनो आणि त्याची बेज प्रक्रिया कशी करायची ते पण सांगतो थायोफोनेट मिथाईल पंचेचाळीस टक्के आणि पायरा पाच टक्के हे जे औषध आहे मित्रांनो हे आपल्याला मार्केटमध्ये झेलोरा या नावाने उपलब्ध आहे हे, हे तुम्ही घेऊ शकता तर याचं जे प्रमाण आहे हे, हे प्रमाण आपल्याला किती वापरायचं ते आपण बघूया तर याचं जे प्रमाण आहे शेतकरी मित्रांनो दोन एम एल पर के जी या ठिकाणी आपल्याला याचा बीज प्रक्रियेसाठी वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे दोनच एम एल आपल्याला प्रति के जी जर तुम्ही एकरी तीस किलो बियाणं वापरत असाल तर साठ एम एल या ठिकाणी आपल्याला हे औषध लागेल शेतकरी मित्रांनो तर हे आपल्याला किती पॅकिंगमध्ये या ठिकाणी मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते आपण बघूया तर या या ठिकाणी आपल्याला दोनशे एम एल आणि चारशे एम एल या पॅकिंगमध्ये या ठिकाणी ते मार्केटमध्ये उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी झेलोरा हे औषध जे आहे हे आपल्याला दोनशे ते चारशे एम एलमध्ये उपलब्ध आहे आणि मित्रांनो याची जी किंमत आहे ही आपण फिक्स किंमत सांगत नाही आहे हे कमी असू शकते थोडीफार किंवा जास्तही ही असू शकते मार्केटच्या वाईज तर ही चारशे एम एल सरासरी तुम्हाला एक बाराशे रुपयापर्यंत याची बॉटल ही तुम्हाला मिळेल परंतु याचा फायदा खूप महत्त्वाचा आणि खूप मोठा आहे तर याची बीज प्रक्रिया ही शंभर टक्के नक्की करा शेतकरी मित्रांनो तर त्यानंतर जे औषध आहे किंवा त्यामध्ये जे औषध आपल्याला मिळतं जे आपण वापरू शकतो ते आहे बाहेर कंपनीचं गावचो तर गावच्यामध्ये काय आहे ते आपण बघूया इमेडाक्लोरोपिड इम इमेडाक्लोरोपिड आहे यामध्ये अठ्ठेचाळीस पॉईंट झिरो पर्सेंटेज एफ एसमध्ये एफ एस फॉर्म्युलेशनमध्ये हे उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो तर याचं जे प्रमाण आहे हे हे किती वापरायचं आहे आपल्याला तर हे पन्नास एम एल आपल्याला तीस किलो बियाण्यासाठी आपल्याला जवळजवळ याचं वापर करायचं आहे हे वापरताना कसं वापरायचं तर पन्नास एम एल आपण औषध घ्यायचं आणि साधारण दीडशे एम एल आपल्याला पाणी घ्यायचं याचं द्रावण तयार करू तीस किलो बियाण्याला या ठिकाणी व्यवस्थित आपल्याला हे औषध चोळून घ्यायचं आहे तर आपल्याला गावचिओ मार्केटमध्ये किती पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे ते बघूया तर आपल्याला पन्नास एम एल शंभर एम एल आणि अडीचशे एम एल पॅकिंगमध्ये आपल्याला या ठिकाणी गावचिओ हे उपलब्ध आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला याचे जे भाव आहे सरासरी जे मार्केटमध्ये मिळतात तर ते आहेत अडीचशे एम एलची बॉटल आपल्याला एक अकराशे पन्नास रुपयापर्यंत उपलब्ध या ठिकाणी होऊ शकते शेतकरी मित्रांनो तसंच मार्केटमध्ये कमी जास्त किमतीमध्ये होऊ शकतं तर ते आपण बघू शकता तर शेतकरी मित्रांनो हे दोन्हीही जे औषधी आहे बीज प्रक्रियेसाठी तुमचं झेलेरो बी एस एफ कंपनीचं आणि गावचो हे बाहेर कंपनीचं हे दोन्ही हे अतिशय उत्कृष्ट आहे या दोन्हीचाही जर एकरी आपण खर्चाचा विचार केला तर तुम्हाला दोनशे ते अडीचशे रुपयाच्या वर एकरी तुमचा खर्च हा येत नाही परंतु याचा जो फायदा आहे हा खूप मोठा फायदा आहे म्हणजे तुमचं उत्पादन जवळजवळ याने तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत वाढू शकतं कारण सुरुवातीचा जो काळ आहे तुमच्या पिकाच्या वाढीचा जर्मिनेशनचा आणि जास्तीत जास्त त्याच्यावर अटॅक न राहण्याचा तर त्या काळामध्ये सगळ्यात जास्त काम करणारे हे दोन्हीही औषधी आहे त्यामुळे ही बीज प्रक्रिया आपल्याला करणं फार महत्त्वाचं आणि कमी खर्चिक आहे की जे जास्तीत जास्त फायदा हे तुम्हाला देऊ शकता त्यामुळे शेतकरी मित्रांनो याचा वापर करा आणि जास्तीत जास्त फायदा आणि जास्तीत जास्त उत्पादन हे आपलं मिळवा शेतकरी मित्रांनो त्यामुळे या दोन्हीची ही बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे तसंच जे शेतक आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या शेतकऱ्यापर्यंत व्हॉट्सअपने फेसबुकने शेअर करा म्हणजे सर्वांना ही माहिती मिळेल शेतकरी मित्रांनो आणि जे शेतकरी मित्र आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब अवश्य करा शेतकरी मित्रांनो धन्यवाद आपल्या सगळ्यांचे धन्यवाद